साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सीसीटीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण: नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी, जिल्हा अहमदनगर. झीरो डाऊन पेमेंट स्कीम सुद्धा उपलब्ध. प्रोप्रायटर गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22 आणि 77-09-80-59-05. राहुरी शहरामध्ये गुरुवारी आठवडे बाजारामध्ये मोबाईल चोरणाऱ्या दोन भामट्यांना सतर्क नागरिकांनी रंगेहात पकडलंय. यावेळी त्या भामट्यांची नागरिकांनी लाथाबुक्यांनी यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात दिलाय. या घटनेमुळे आठवडे बाजारामध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. राहुरी शहरामध्ये गुरुवारी आठवडे बाजार असतो. अहमदनगर जिल्ह्यामधील सर्वात मोठा आठवडे बाजार असल्यानं व्यापारी आणि बाजार करूंची या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन काही वामटे आपली हातकी सफाई दाखवून छोट्या मोठ्या चोऱ्या या ठिकाणी करतात. आठवडे बाजारामधनं मोबाईल आणि पर्स चोरीला जाणं हे नित्याचंच झालंय. काही प्रमाणामध्ये पोलिसांकडनं बंदोबस्त ठेवण्यात येतो, मात्र पोलिसांचा डोळा चुकून भामटे आपलं काम फत्ते करतात. 22 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे राहुरी शहरामध्ये आठवडे बाजार भरला होता. बाजारामध्ये प्रचंड गर्दी होती. बाजारात बीड येथील दोन भामटे आले होते. एका भामट्यानं संध्याकाळी 5 दरम्यान शहरामधील भागीरथीबाई शाळेच्या समोरील रोडवरती एका शिक्षकाचा मोबाईल चोरण्याचा प्रचंड प्रयत्न केला. तेव्हा काही सतर्क तरुणांनी त्याला रंगेहात पकडलं. यावेळी नागरिकांनी त्या भामट्याची सुमारे 15 मिनिटं लाथाबुक्यांनी यथेच्छ धुलाई केली आणि त्याच दरम्यान त्याच परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक हॉलच्या जवळ दुसऱ्या एका भामट्याला मोबाईल चोरताना रंगेहात पकडलाय. त्याची देखील यथेच्छ धुलाई करण्यात आली. दरम्यान दोनही भामटे गयावाया करू लागले आणि माफी मागत होते, मात्र नागरिकांनी दोनही भामट्यांना पकडून पोलीस ठाण्यामध्ये नेलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलंय. राहुरी शहरामध्ये आठवडे बाजारामध्ये नेहमीच छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडतायत, त्यामुळे पोलीस प्रशासनानं आठवडे बाजारामध्ये चोख बंदोबस्त ठेवावा आणि चोरीच्या घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांमधनं केली जातीये. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी.